नागपूरच्या जुनी कामठी पोलिसांनी गांजा विक्री करताना एका तरुणाला रंगेहात अटक केली. पोलिसांनी तस्कराकडून 2 किलो गांजा जप्त केला आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अहमद अकील अहमद हा गाडीवर 2 किलो 70 ग्राम गांजा पोत्यात विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी कामठी कन्हान मार्गावरील आडापूल साई मंदिर परिसरात सापळा रचला. मोहत्सिम गांजा विक्रीसाठी इथे उभा असताना जुनी कामठी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धाड घालून त्याला रंगेहात अटक केली. आज दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी आमची डीबी पथक हद्दीमध्ये गस्त करत असताना त्यांना साई मंदिर परिसरामध्ये एक इसम संशयितरित्या आढळून आला. घटनास्थळावर आम्हाला तो इसम जो आमच्या स्टाफने थांबून ठेवलेला होता त्या इसमाच्या इस्माला आम्ही त्याचा परिचय विचारून आमचं जे आहे प्रयोजन सांगितलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या गाडीमध्ये आम्हाला 2 किलो अंदाजे 2 किलो गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.